नमस्कार, यूट्यूबवर आपलं स्वागत आहे। पोस्टर रिक्षा स्टार्टिंग प्रॉब्लम आज आपण बघणार आहोत। मी अनिल बागुल व माझा मित्र फिटिंग स्टार्टर रिपेरिंग करणारा मित्र इरफान, हे आज आपण बजाज ऑटो कंपनीचे सेल स्टार्टर आहे। त्याचा सेल स्टार्ट होत नाही, काय प्रॉब्लेम आहे? आज स्टार्टर खोलल्यानंतर त्याचं बेंटेक्स हे खूप जास्त प्रमाणात घसलं आहे, आपण त्याला खोलूया। हे दुसरं आहे न्यूट्रल स्विच, हे खोलून बघू। हे आता स्टार्टर खोललं आहे, बेंटेक्स व स्टार्टरचे ब्रश चेक करण्यात येणार आहे। स्टार्टरचे ब्रश चांगले असेल तर ठीक आहे, नाही तर बेंटेक्स बदलावं लागणार आहे। ते आहेत 1400 रुपये कमीत कमी। हे स्विच आहे, न्यूट्रल स्विच हे घसून गेलेलं आहे। हे 65 रुपयाचं आहे, हे बदलल्यानंतर गाडी स्टार्ट बदलून घ्यावे। व दुसरं आहे बेंटेक्स, हे आता नवीन घेऊन नवीन टाकू आपण, त्याची खूप झीज झाली आहे, खूप महागडा आहे। कमीत कमी 1200-1300 का 1400 पर्यंत मिळतं नवीन। हे फिटर करून स्पेअर पार्टमधून विकत घेऊन बदली करून स्टार्टरमध्ये फिट करून घ्यावे। हे दोन्ही बदललेले आहे। आता आपण फिटर स्टार्टरची फिटिंग झाल्यानंतर त्याची फिटिंग चालू आहे पाठीमागं, थोड्याच वेळात पुढच्या बाजूला येऊ। न्यूट्रल स्विच व बॅटरी स्विच चालू झालेले आहे। आता सेल स्टार्ट मारून पाहू गाडी चालू होती का नाही। हे दोन प्रॉब्लेम असतात सेल स्टार्ट, लक्षात ठेवा मित्रांनो। ही गाडी चालू झालेली आहे,